भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करते हे मी म्हणत नाहीये, मी तर म्हणतच आलेली आहे आणि मी फक्त चॅनलवर नाही, मी पार्लमेंटवर ऑन रेकॉर्ड आईसचा उल्लेख केलेला आहे. आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI, ED, ज्याचा उल्लेख आजच्या सकाळच्या वर सकाळचा जे लोकसत्ता असता आहे त्याच्यात फ्रंट पेजला बातमी आलेली आहे. आणि त्याचबरोबर राजदीप सरदेसाईंनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचा हा रेफरन्स आहे. काही याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की भुजबळ अनेक गोष्टी त्या पुस्तकात आहे. मला असं वाटतं की पुस्तक लिहिणाऱ्यांनी ज्यांचा उल्लेख केलेला आहे, दुःख एकाच गोष्टीचं झालं ते वाचताना की या सगळ्या पुरुषांचे पण उल्लेख झाले. मला वाईट एकाच गोष्ट आणि हे मी खूप मनापासून जड अंतकरणातून म्हणते, त्याच्यात महिलांचाही उल्लेख आहे. वाईट याचंच वाटलं की अदृश्य शक्ती ही फक्त पुरुषांच्या नाही महिलांच्याही नव्हतं. गन स्टॉकिंग लोक फिरत होते, कधी याचा विचार अदृश्य शक्तीने केला आहे की त्या मुलांवर काय वाटत असेल? त्यानंतर भुजबळ साहेबांचं कुटुंब, नवाब मलिकांचं कुटुंब, संजय राऊतांचं कुटुंब, अनिल देशमुखांचं कुटुंब, हे सगळे कशातून गेले, त्यांचं कुटुंब कशातून गेले हे मी पाहिलेलं आहे. आणि आरोप करणारे देवेंद्र फडणवीस, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी आणि अदृश्य शक्तीने याचं उत्तर द्यावं लागेल की जेव्हा कैलासवासी RR पाटलांवर या सगळ्यांनी मिळून आरोप केला, त्या फाईलवरची फायनल इन्क्वायरी कोणी लावली? तर ती देवेंद्र फडणवीसांनीच लावली, त्यांची मुख्यमंत्री म्हणून त्याच्यावर सही आहे. आणि त्याच केसमध्ये त्याच फाईलवर मुख्यमंत्री झाल्यावर जे विरोधात होते, ज्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले, त्या अजित पवारांना बोलून त्यांनी ती फाईल दाखवली. हा गुन्हा आहे देवेंद्र फडणवीसांनी, खरं तर त्यांच्यावर आपण खटला भरला पाहिजे. कारण का देवेंद्र फडणवीसांनी फक्त आम्हाला कुणाला नाही, या राज्याला फसवलं, ह्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून की त्यांच्या ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्यांच्यावर इन्क्वायरीज लावल्या, ते मुख्यमंत्री असताना त्या इन्क्वायऱ्या सुरू केल्या, मग त्यांना घरी बोलून घेतलं. एक तर फाईल घरी आणलीच कशी, आणली तरी विरोधी पक्षांना ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले त्यांना दाखवली कशी? या सगळ्याची उत्तरं देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागतील आणि ह्याचाही उत्तर देवेंद्र फडणवीस आणि अदृश्य शक्तीला द्यावं लागेल. कुटुंब नातवंड कशातून गेली आहे? हीच तर अदृश्य शक्तीची लढाई, आमची लढाई स्वाभिमानाची ह्याच्यासाठीच आहे. आणि याच्या विरोधात, या अन्यायाच्या विरोधात ताकदीने आम्ही लढत आहोत. तुम्ही म्हणाल की रे, तुम्ही म्हणते म्हणतील ती जागा आणि तुम्ही पाहिजे तेवढे कॅमेरे या. मी देवेंद्र
त्यांच्या जीवनबद्दल अतिशय विनम्रपणे ते म्हणतील की ते चर्चा ऑन कॅमेरा करायला तयार. आज यातलं कुठलंही काय जर खोटं असेल तर याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं.